आणि यानंतरची बातमी हायकोर्टामधून अनिल देशमुख यांच्या मतदारसंघामधली कामांबाबत हायकोर्टानं काही मोठे निर्देश दिलेत. ज्या कामांची वर्क ऑर्डर निघालेली आहे अशी कामं थांबवता येणार नाही असे थेट निर्देश नागपूर खंडपीठानं दिलेत. महाविकास आघाडीच्या काळातल्या कामांना शिंदे सरकारच्या काळामध्ये स्थगिती मिळाली होती आणि त्या पार्श्वभूमीवर हे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिलेत. अधिक माहिती रजत वशिष्ठ आपल्याला देत आहेत. रजत कविता, शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील काही निर्णयांना स्थगिती दिली होती आणि त्यामुळे अनेक ठिकाणी विकास कामांच्या अंमलबजावणीमध्ये अडचणी येत होत्या. आणि त्याच मुद्द्यावरून अनिल देशमुख यांचे सुपुत्र आणि स्थानिक जिल्हा परिषद सदस्य जे आहेत सलील देशमुख ते नागपूर खंडपीठात गेले होते. त्या प्रकरणाच्या सुनावणीमध्ये आज न्यायालयाने महत्वाचे मत नोंदवलेले आहे. ज्या कामांचा वर्क ऑर्डर झालेला आहे ज्याच्यामध्ये योग्य निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे आणि पुढे वर्क ऑर्डर सुद्धा इश्यू करण्यात आलेला आहे त्या कामांना स्थगिती देता येणार नाही असं मत जो आहे तो न्यायालयाने व्यक्त केलेला आहे. आणि सोबतच ज्या कामांबद्दल योग्य निविदा प्रक्रिया अवलंबलेली आहे निविदा जी आहे ती निश्चित करण्यात आलेली आहे त्याची निविदा भविष्यामध्ये रद्द करताना न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल अशा पद्धतीचं मतही न्यायालयाने व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे काही अंशी जे थांबलेले विकास काम आहे ते सुरू होण्यामध्ये मदत मिळणार आहे असा दावा जो आहे तो अनिल देशमुख यांच्या गटाकडून करण्यात येत आहे. बरोबर. राज्यामध्ये सत्ता पालट झाल्यानंतर विकास कामांच्या बाबतीत अनेक मुद्दे उपस्थित झाले होते त्यापैकी हा एक महत्वाचा मुद्दा होता. नागपूर खंडपीठानं दिलेले हे निर्देश याच सगळ्या पार्श्वभूमीवर महत्वाचे मानले जातात. धन्यवाद रजत तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.